हॅलो अँड वेलकम टू युअर सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार. आज या चौथ्या भागामध्ये कन्फ्युजिंग बायोलॉजी टर्म्स फॉर वर्ड्स याची चर्चा करणार आहोत. 11वी आणि 12वी एनसीईआरटी बायोलॉजीच्या पुस्तकामध्ये या दोन टर्म आहेत, नीट साठी आणि सीईटी साठी अतिशय उपयुक्त अशा या टर्म आहे, यावर क्वेश्चन्स विचारले जातात. किंगडम प्रोटिस्टा या मधील स्लाइम मोल्ड्स अर्थात प्लाझ्मोडियम आणि याच किंगडम प्रोटिस्टा मधील प्रोटोझोआन्स प्लाझ्मोडियम ज्याला स्पोरोझोआन्स म्हणतात, यामध्ये आपली परीक्षेमध्ये अडचण होऊ नये यासाठी हा प्रयत्न. मी दत्ता शिंदे बायोलॉजी ट्युटोरियल आपले स्वागत करीत आहे. मित्रांनो, नीट साठी सीईटी साठी अतिशय उपयुक्त टर्म आहेत, प्रश्न विचारले जाऊ शकतात. पहा, किंगडम प्रोटिस्टा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय की हा सिंगल सेल्ड युकॅरियोट आहे. हा किंगडम प्रोटिस्टा सिंगल सेलचा आहे आणि हा प्रोटिस्टा फॉर्म्स अ लिंक, एक लिंक तयार करतो. कोणासोबत लिंक तयार करतो? तर तो प्लांट्स सोबत, ॲनिमल्स सोबत आणि फंगी सोबत. अंडर प्रोटिस्टा इथे पाच ग्रुप आहेत हे लक्षात घ्या. प्रोटिस्टाचे क्रायसोफाइट्स, डायनोफ्लॅजिलेट, युग्लिनॉइड्स, स्लाइम मोल्ड्स आणि प्रोटोझोआन. आपण या प्लाझ्मोडियमचे ज्या टर्म्स पाहणार आहोत, एक टर्म आलेली आहे स्लाइम मोल्ड्स मध्ये आणि दुसरी टर्म्स आलेली आहे प्रोटोझोआन्स मध्ये. मित्रांनो, पहा की ही जी टर्म्स आहे, या टर्म्स प्लाझ्मोडियम इन स्लाइम मोल्ड्स म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. की प्लाझ्मोडियम इन स्लाइम मोल्ड्स, स्लाइम मोल्ड्स हे सॅप्रोफायटिक प्रोटिस्ट आहे, अर्थात हे फीडिंग ऑन डिकेईंग ऑर्गॅनिक मॅटरवर हे सॅप्रोफायटिक प्रोटिस्टा गुजराण करतात. त्याचबरोबर यांची जी बॉडी आहे अलॉंग डिकेईंग ट्री अँड लिव्ज, तर एंगल्फिंग ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे कुजलेल्या फांद्या असतील, पाने असतील, त्यावर हे एंगल्फ करतात हे स्लाइम मोल्ड्स. पुढे पहा की अंडर सुटेबल कंडिशन्स दे फॉर्म्स एन एग्रिगेशन ऑर ग्रुप ऑफ अ सेल मास, म्हणजे ज्यावेळेस यांना सुटेबल मॉइस्ट अशी कंडिशन मिळते, डॅम्प अशी कंडिशन मिळते, त्या कंडिशन्समध्ये एक सेलचा ग्रुप तयार करतात, मास तयार करतात, त्याला एग्रिगेशन किंवा ग्रुप ऑफ सेल मास असं म्हणतात. आणि हाच आपला काय आहे की प्लाझ्मोडियम आहे. हे लक्षात घ्या की विच मे ग्रो अँड स्प्रेड ओव्हर सेव्हरल फीट, म्हणजे त्या लाकडावर किंवा त्या ज्या भागावर हे ग्रो होतात, अनेक फुटाचं असं एक नेटवर्क तयार करतात हे प्लाझ्मोडियम सेल मास. आणि ड्युरिंग अनफेवरेबल कंडिशन, इथे एक लक्षात घ्या की ज्यावेळेस या प्लाझ्मोडियमला अनफेवरेबल कंडिशन येते, तर तो डिफरन्शिएट होतो आणि फॉर्म्स करतो एक फ्रुटिंग बॉडीज बिअरिंग अ स्पोर ऍट देअर टिप्स, त्यांच्या टिप्सवर स्पोर तयार करतो. आणि हे जे स्पोर्स आहेत, तर हे ट्रू वॉल्स त्या स्पोर्सला असते, हे एक लक्षात ठेवा. स्पोर्स बिअरिंग ट्रू वॉल्स इन अनफेवरेबल कंडिशन्स. मित्रांनो, हा प्लाझ्मोडियम इन स्लाइम मोल्ड्स 11वीचा टॉपिक नंबर 2 पेज नंबर 21 वर आपल्याला याचं एक्सप्लॅनेशन पाहायला मिळेल. आणि हे जे प्लाझ्मोडियम आहेत, तर दे आर एक्स्ट्रीमली रेजिस्टंट अँड सर्वाइव्ह फॉर मेनी इयर्स अंडर ऍडव्हर्स कंडिशन, कुठल्याही ऍडव्हर्स कंडिशनमध्ये अनेक वर्षे हे काय होऊ शकतात, जगू शकतात. प्रोटिस्टा हा सिम्पल युकॅरियोटिक ऑर्गॅनिझमचा गट आहे, ग्रुप आहे, तर हे आपण इथे नोटीस करणं महत्वाचं आहे. आणि हे जे डिस्पर्स झालेले स्पोर्स आहेत, तर हे एअर करंटच्या साह्यानं हे डिस्पर्स होतात, म्हणजे कुठेही हे एअर करंटच्या माध्यमातून हे जाऊ शकतात, हे महत्वाचं आहे. तर सेल मास ऑफ जे आहे त्याला आपण प्लाझ्मोडियम असं म्हणतो स्लाइम मोल्ड्स मध्ये. दुसरी जी टर्म आहे प्लाझ्मोडियम इन प्रोटोझोआन्स. मित्रांनो, ही प्लाझ्मोडियम इन प्रोटोझोआन्स हे जे आहे, तर पेज नंबर 22 वर 11वीच्या टॉपिकमध्ये दिलेलं आहे प्लाझ्मोडियम इन प्रोटोझोआन्स. तर ऑल प्रोटोझोआन्स जे आहेत, तर हे सगळे प्रोटोझोआन्स हेटरोट्रॉप्स आहेत अँड लिव्ह ऍज अ प्रेडिटर्स ऑर पॅरासाइट. हे एक तर प्रेडिटर्स म्हणून किंवा पॅरासाइट म्हणून राहतात. दे आर बिलीव्ह टू बी प्रिमिटिव्ह रिलेटिव्ह ऑफ ॲनिमल्स. ॲनिमलचे हे प्रिमिटिव्ह रिलेटिव्ह म्हणता येईल या प्रोटोझोआन्सला. ॲनिमलचे प्रिमिटिव्ह रिलेटिव्ह हे नोटीस करा इथे. आणि याचे चार ग्रुप्स आहेत हे लक्षात घ्या की देअर आर फोर मेजर ग्रुप्स ऑफ प्रोटोझोआन्स. प्रोटोझोआन्सचे हे चार मेजर ग्रुप कुठले? अमिबॉइड प्रोटोझोआन्स, फ्लॅजिलेटेड प्रोटोझोआन, तिसरा ग्रुप आहे सिलिएटेड प्रोटोझोआन, आणि आपला प्लाझ्मोडियम जो आहे, तर तो प्लाझ्मोडियम स्पोरोझोआन्स यामध्ये येतो. पॅरासायटिक हे त्याचं नॉन मोटाईल हा प्रोटोझोआन आहे. आणि हा स्पोरोझोआन्स मध्ये काय इन्क्लूड होतं ते पहा की स्पोरोझोआन्स इन्क्लूड डायव्हर्स ऑर्गॅनिझम्स दॅट हॅव अन इन्फेक्शियस स्पोर्स लाईक अ स्टेज. यांचे या स्पोरोझोआन्स मध्ये हा डायव्हर्स ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम आहे, इन्फेक्शियस स्पोर लाईक स्टेज यांच्या लाईफ सायकल मध्ये येते. आणि मित्रांनो, आपण
अतिशय आपल्याला माहित आहे की हा मोस्ट नोटोरियस आहे, अतिशय हा लक्षात घेण्यासारखा प्लाझ्मोडियम आहे, मलेरियल पॅरासाइट आपण म्हणतो, आणि हा प्लाझ्मोडियम मलेरिया कॉज करतो, हे लक्षात घ्या की 12वीचा ह्युमन डिसीज हा टॉपिक नंबर 8 पेज नंबर 148 वर ही डायग्राम आपल्याला पाहायला मिळते की मलेरिया हा एनाफिलीस जी डासाची मादी आहे तर ती बाईट केल्यानंतर ती सुरुवातीला ही प्लाझ्मोडियम तिच्या म्हणजे दोन लाईफ सायकल आहेत, मॉस्किटो होस्ट हा पहिली आहे आणि दुसरं बाईट ह्युमनला बाईट केल्यानंतर ह्युमन होस्ट, असे दोन होस्ट या प्लाझ्मोडियमला लागतात आणि हा फक्त एनाफिलीस ही वेक्टर आहे ती प्लाझ्मोडियमला कॅरी करतो. मित्रांनो आपण या ठिकाणी थांबू. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.